आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। स्वर उत्सवाच्या माध्यमातून आर्या गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत। एज्युकेशन टुडे फाउंडेशनचे अध्यक्ष भरत मलिक आणि डॉक्टर नीलम मलिक यांनी 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वर उत्सवसह विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे। स्वर, ताल आणि शब्दांच्या मोहक संयोगाने संगीत तयार केले जाते। याचा पुरावा म्हणजे 33 कोटी देवतांच्या हातात काहीतरी वाद्य आहेत। संगीत हे खूप व्यापक आहे, म्हणूनच संगीत केवळ सण, प्रार्थना आणि सत्संगामध्येच नव्हे तर युद्ध आणि दुःखामध्येही आपली भूमिका चोख बजावते, असे भरत मलिक यांनी व्यक्त केले। गांधीजींच्या प्रतिमेबरोबरच लाठी आणि चरखा डोळ्यासमोर येतो, परंतु फार कमी लोकांना माहीत आहे की गांधीजींचा विश्वास होता की भारतामध्ये स्वातंत्र्य संग्राम संगीताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। त्यांनी संगीत हे लोकांना सत्याग्रहाशी जोडण्याचा एक मार्ग मानला। आज देशाला पुन्हा स्वतंत्र हवे आहे, कोरोनापासून स्वतंत्र, तर आपण सर्वांनी पुन्हा एकदा गांधीजींच्या प्रेरणेने कोरोनापासून मुक्तीचे रणशिंग वाजवूया आणि तणावमुक्त, भयमुक्त वातावरणातून बाहेर येऊया, असे आवाहन भरत मलिक यांनी उपस्थितांना केले। नमस्कार, हरिओम आपले सर्वांना। आज गांधी जयंती आणि शास्त्रीजीच्या वाढदिवसाचे हे कार्यक्रम बर्थडे आहे, त्याचे निमित्त आम्ही आज स्वरधाराचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे। आम्हाला आणि सर्वांना माहीत आहे गांधीजीला संगीत किती आवडायचं आणि संगीत त्यांनी आपल्या देशाची आझादीसाठी लोकांना जमा करून एकत्र करून त्यांनी याचा लाभ घेतला आहे। आज करोनाची महामारी नंतर आम्ही सर्व आज प्रण घेणार आहोत की करोनाला भारतमुक्त करायची आमची इच्छा आहे आणि आम्ही करणार। 4 तारीखपासून स्कूल चालू होणार आहेत, शासनाचाही निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आहे आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि एज्युकेशन मिनिस्टरला सांगणार आहे, तुम्ही शाळा पहिलीपासून चालू करा, कारण जापर्यंत आपण ही मनाची भीती काढली नाही तर ही स्कूल चालू होणार नाही। जसे महात्माजींनी अंग्रेजांना इथून फेकून टाकलं आणि आपल्याला आझादी दिली, तर आता आपल्याला भारत करोनामुक्त करायचा आहे आणि ही भीती काढायची आहे। हीच माझी शासनाला आणि लोकांना आणि पालकांना विनंती आहे की आपण जिंकू शकतो आणि स्कूल परत चालू होऊ शकतो आणि आम्ही मुलांना स्वागत करायसाठी तयार आहोत आणि जो शासनाचा प्रोटोकॉल आहे ते सर्व प्रोटोकॉलचा पालन आम्ही करणार आहोत, ते आपली जबाबदारी आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढे बातमीपत्रासह। तुरंत धन्यवाद।